तांत्रिक गोंधळ अजून सुरूच आहे। या गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे। आधी परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे। तांत्रिक अडचणीमुळे पेपर न झाल्याने दुसऱ्यांदा पेपर देण्याची विद्यार्थ्यांवर वेळ आलेली आहे। बीएससी एमबीए सह विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसलेला आहे। 8 ते 31 ऑक्टोबर दरम्यान परीक्षा झाल्या होत्या। परीक्षा दुसऱ्यांदा आता या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होती आहे।